त्यांच्या भाषणामधनं ते सातत्याने सांगत असतात, त्यांचं दुःख सांगत असतात. कुठेतरी या चेतकीसारख्या काय ते केचेतकी असेल नाही तर ती चितळी असेल नाही तर आणखीन कोण असेल, पितळे असेल, त्या केतकी चितळीसारख्या ज्या विकृती आहेत यांना कुठेतरी संघाचं पाठबळ आहे, कुठेतरी आरएसएसचं यांना पाठबळ आहे असं दिसून येतं. म्हणून हे लोक सातत्याने माननीय पवार साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. ती केतकी अभिनेत्री आहे टीव्हीवरची, ती नटी, शुद्ध मराठी भाषेत नटी. त्या नटीला मला सांगायचं आणि त्या नटीला जे निर्माते दिग्दर्शक त्यांच्या टी व्ही चॅनेल्सवरती त्यांच्या कार्यक्रमामध्ये डेली सोपमध्ये घेतात त्यांना मला सांगायचं आहे, विनंती आहे निर्मात्यांना, अशा विकृत मुलीला, अशा विकृत नटीला तुम्ही तुमच्या चॅनल्सवरती तुमच्या ह्याच्यामध्ये काम देऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मॅसेज देऊ नका. अन्यथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातनं महाराष्ट्रभर तुमच्या त्या कार्यक्रमावरती, तुमच्या त्या प्रसंगावरती आम्ही बंदी आणू आणि तुमचे कार्यक्रम होऊ देणार नाहीत. हा दणदणीत खणखणीत इशारा युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला देते. काय चाललंय महाराष्ट्रात? कोणी यावं, काही करावं, काही बोलावं, नुसता वाचाळवीर चाललंय. ते सदावर्ते असतील, ते बंटी बबली नवनीत राणा असतील, नाहीतर आणखीन कोण लोक असतील, यांना कायदा सुव्यवस्था सतत बिघडवण्यासाठी, सतत महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्यासाठी जाणीवपूर्वक कुणाचं तरी पाठबळ आहे. आणि मी 100% सांगते, केतकी चितळेला सुद्धा जे कोणी कविता लिहून देतात आणि ती पोस्ट करती, ती सातत्याने तिच्या मर्यादा ओलांडते, तिच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवून तिला अटक केली पाहिजे. आणि निर्माता दिग्दर्शकांना माझं सांगणं आहे, तुम्ही तिला समज द्या, तिने माफी महाराष्ट्राची मागावी, पवार साहेबांची मागावी, तर तिचा कार्यक्रम होऊ दिला नाहीतर अन्यथा महाराष्ट्रात कुठेही तिचं शूटिंग थांबवलं जाईल. हा इशारा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.